मी संगीता पुन्हा एकदा तुमचं माझ्या संगीता भुईरिया चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज मी चाललेली आहे वृंदावनला, गोवर्धन विलेजला, पालघर येते. तर आणि सगळे आम्ही निघालेलो आहोत 6 वाजता आणि मी आलेली आहे माझ्या फॅमिलीसोबत. सो तर आता आम्ही इकडे थांबलो आहे फोटोशूट वगैरे करायला. आम्ही इकडे थांबलो आहे आणि मस्त असं खूप छान असं धुकं पडलेलं आहे इकडे ह्या गावामध्ये. आणि आता वाजलेत 8:30. तर आता एक अर्धा तासानंतर मग आम्ही तिकडे पोचणार. आणि आता बघा खूप मस्त आणि ना अशी एकदम थंडी आहे इकडे ह्या गावामध्ये. सकाळी 6 वाजता आम्ही निघालो होतो आणि आम्हाला आता 2:30 झालेत ह्या गावामध्ये पोचायला, कारण की मध्ये रस्ता जरा खराब वगैरे होता. तर मग आम्ही असं आलो आता इकडे शूट करायला थांबलो आता. आणि इकडनं मग आम्ही आता सगळं एक्सप्लोर करायला जाणार. ते तिला पण दे. एक पाहिजे का? वाईट शूज नाही घेतले तुम्ही, एवढे चांगले वाईट घालणार नाही. वाईट फिश बघ, पिलू फिश बघ, कलरफुल फिश, कलरफुल फिश. फिश बलराम देखने लायक दृश्य. मी वृंदावन फॉरेस्ट भेटतो इकडे. त्यांनी ना पूर्ण श्रीकृष्ण देवांचं पूर्ण जन्मापासून सगळं दाखवलेलं आहे. त्यांनी काय काय केलं आहे, त्यांचा जन्म कसा काय वगैरे असं सगळं दाखवलंय. त्यांनी खूप छान असं दाखवलंय. कंस मामा त्याला बोलवतो असं हवा हवा असं गोल 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 येत, त्याचे द्राक्ष पण पडतात, त्याचे ग्रेप्स पडून जातात. त्याला कृष्णाला मारायला सांगतो याला कंस मामा, ना बघू ना. आता आम्ही इथं बाहेर आलोय, तिकडून आलो की येतो.
काय चिकू, काय चिकू पिल्लू, काय 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 ते नागपंचमी, नागपंचमी कुठून आली इथे? हे कालिया नागाचं वध येतो. हिला इथे उभं करा पिल्लू, तिथे उभी राहा, त्याच्याकडे बोट कर, पप्पा फोटो दाखवला. पप्पांकडे टेम्पल हो, चप्पल काढूनच. चप्पल बाहेर काढा, हिरे नको यूज. चल माता इकडे इकडे चल. पिल्लू हाय कर. कुठे आलीस तू सांग? मंदिरात. कोणत्या? कृष्णा. कृष्णा नाही ग, वृंदावनला आलोय. वृंदावनला आलोय ना आपण. हा मग आणि श्री कृष्णा नाही, श्री कृष्ण असत. अय्या चिक्कू उठला, चिक्कू उठली. हाय कर चिक्कू. जेजू कुठे? चला निघूया, चला बसून. अर्ध फॉरेस्ट आमचं फिरून झालंय वृंदावन, आणि आता अर्ध आता आम्ही इकडे बसलोय, कारण की आमच्याकडे लहान बाळ आहे ना, तर आम्ही इकडे बसलोय. आणि आता जाणार आम्ही फिरायला. आणि जेव्हा तुम्हाला इकडे ना एक एक तासानंतर एंट्री असते ह्या फॉरेस्टमध्ये, म्हणजे वृंदावनमध्ये फिरायला, आणि 10:30, 11:30, 12:30 अशी. तर जेव्हा तुम्ही एंट्री कराल ना, तर त्यावेळी एक एंट्री पास असतो, तो फ्रीमध्ये असतो, तो तुम्हाला घ्यावा लागतो. त्याच्यानंतरच मग तुम्हाला एंट्री भेटते. असं आता आम्ही इकडे वृंदावन फिरायला यायचं असेल ना, तर हे मुंबई ते म्हणजे मी कल्याणवरून आली आहे, तर कल्याण ते पालघर मला 2 ते 2.5 तास लागले पोचायला. म्हणजे मी 6:30 निघाली आणि मी 8:30 वृंदावनमध्ये पोचली. तर इकडे असं आणि रस्ता थोडा खराब असल्यामुळे मला अर्धा तास जास्त गेला. ह्या साईडला असे कुंड आहेत, मागे गेला तो सुरभी कुंड आहे, आणि आता इथे पण एक आहे. खूप सुंदर असं, खूप म्हणजे खूप सुंदर असं हे वृंदावन फॉरेस्ट आहे, इको फ्रेंडली. एकदम बरोबर, हुशार आहे तुला. हो रे बाबू, 2 मिनिटं पकडा तुझं, मी तोच गेटे बाहेर जायला. किती वेळ घेतले? अरे माझा फोटो काढू द्या एखादे वाढलं तुला हवा जायचं. तू नऊन येत आहे, लवकर यायला पाहिजे होतं जरा. सॉरी ना, सोडतो. बाहेर जायचा रस्ता कुठे आहे पण? श्रीकृष्णाचा एक असं त्याचा सीन दाखवलाय की जिथे त्यांनी ते गोपी असतात, त्यांचं वस्त्रहरण केलेलं, तर असं त्यांनी इथे बघा हा सीन दाखवलाय. आणि आता आम्ही आमचं पूर्ण फॉरेस्ट एक्सप्लोअर करून झालेलं आहे, आणि आता आम्ही बाहेर चाललोय. चला
खूप सुंदर असं वृंदावन फॉरेस्ट आहे हे।